दुर्गा देवीला महिषासुर मर्दिनी असंही म्हणतात. महिष नावाचा एक राक्षस होता आणि तो अतिशय उन्मत्त झाला होता. त्यांनी देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा आदिमातेची देवानी आळवणी केल्यावर देवीने उग्र स्वरूप धारण केलं आणि ती व्याघ्रावर बसून आली आणि त्याच्या छातीवरती पाय ठेवून तिने त्याचा वध केला. म्हणून तिला महिषासुर मर्दिनी असंही म्हणतात. Bye.
गोमांतकातील केरिया गावी विजयदुर्गा देवीचं मंदिर आहे. तेथील मूर्ती अतिशय सुबक आहे. पूर्वी रणांगणावर जाताना तिचं स्मरण केलं की विजय मिळत असे. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कालांतक नावाचा एक दुष्ट राक्षस होता. त्याला असं वाटायचं की कालाच्या अंतापर्यंत आपण जगणार, म्हणून तो उन्मत्त झाला होता आणि त्याने देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी पार्वतीचं स्मरण केलं आणि पार्वती मातेने उग्र स्वरूप धारण करून कालांतकाचा वध केला आणि त्याच्यावर विजय मिळवला, म्हणून तिचं नाव विजय दुर्गा देवी असं पडलं. तुझ्या पूजेसाठी भक्ती फूल मन झाले तुझ्या पूजेसाठी. भक्ती फूल मन झाले तुझ्या पूजेसाठी. श्वास ध्यास रंग गंध रचना स्वर ओठी भक्ती फूल मन झाले तुझ्या पूजेसाठी. लक्ष दीप अंबरात विझवू शके ध्यानवात. लक्ष दीप अंबरात लक्षदीप अंबरात विझवू शके ध्यानवात. ऐसी तू बनवी मज ऐसी तू बनवी मज समयतील ज्योती तुझ्या पूजेसाठी. भक्ती फूल मन झाले तुझ्या पूजेसाठी. प्रासादिक वाणी स्फुरे जशी फुलती पुष्पदळे. प्रासादिक वाणी स्फुरे जशी फुलती पुष्पदळे. प्रतिभेचा किरण स्पर्श प्रतिभेचा किरण स्पर्श होई मज प्रती तुझ्या पूजेसाठी. भक्ती फूल मन झाले तुझ्या पूजेसाठी. कोण दे कोण घेई कोण देई कोण घेई कोण देई कोण घेई. आ
ऐशा क्षणी दोन्ही एक, ऐशा क्षणी दोन्ही एक, दान स्वीकृती तुझ्या पूजेसाठी, भक्ती फूल मन झाले तुझ्या पूजेसाठी, श्वास ध्यास रंग गंग रचना स्वरोठी, भक्ती फूल मन झाले तुझ्या पूजेसाठी, भक्ती फूल मन झाले तुझ्या पूजेसाठी, तुझ्या पूजेसाठी, तुझ्या पूजेसाठी। पुण्याजवळील फर्ग्युसन कॉलेजजवळ एक डोंगर आहे, तो चतुश्रृंगी देवीचा डोंगर आहे। तिथे त्या डोंगरावरती एक स्वयंभू मूर्ती आहे। वाघावरती बसलेली ही मूर्ती अतिशय सुंदर आहे। त्यामागची कथा अशी, फार वर्षापूर्वी पुण्याजवळ एक दुर्लभ नावाचा व्यापारी होता। त्याचा सोन्याची नाणी बनवण्याचा कारखाना होता। तो पेशवेकालीन नाणी बनवत असे। त्याची देवीवरती परम श्रद्धा होती। तो दर पौर्णिमेला वणीच्या डोंगरावर जाऊन देवीचं दर्शन घेत असे। कालांतराने तो म्हातारा झाल्यावर त्याला दर्शनासाठी जाणे अशक्य झाले। तो मनोमन देवीची माफी मागू लागला। तेव्हा देवी त्याच्या स्वप्नामध्ये आली आणि म्हणाली, हे भक्ता, मी तुझ्यावरती प्रसन्न झाले आहे, तेव्हा तू आता माझ्या दर्शनासाठी यायची गरज नाही, मीच तुझ्या दर्शनाला पुण्यामध्ये त्या चतुश्रृंगी डोंगरावरती प्रगट होत आहे। देवीच्या सांगण्यावरून दुसऱ्या दिवशी तो व्यापारी त्या डोंगरावरती गेला, तेव्हा तेथे एक स्वयंभू मूर्ती प्रकट झालेली त्याने पाहिली। तेव्हा त्याने तिचं दर्शन घेतलं आणि तिथे एक सुंदर मंदिर बांधलं आणि तीच ती पुण्याची चतुश्रृंगी। No।
दसरा सण मोठा आनंदा नाही तोटा, तसंच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त म्हटलं जातं. ह्या दिवशी एक म्हटलं जातं की रामाने रावणाचा वध केला म्हणून, आणि तो दिवस होता दसऱ्याचा दिवस. तसंच ज्या दिवशी अयोध्यामध्ये त्याने पहिलं पाऊल टाकलं विजय मिळवल्यानंतर, तोसुद्धा दसऱ्याचा दिवसच होता. तसंच एक त्याला पार्श्वभूमी अशी आहे की नेहमी दसऱ्याला सीमोल्लंघन केलं जातं. ह्या सीमोल्लंघनामुळे प्रत्येक राजाला विजय करण्याची प्रवृत्ती मनामध्ये तयार होते, तर म्हणून दसरा हा सण मोठा आहे. परिहारिणी दुर्गति परिहारिणी दुर्गति परिहारिणी.